कौन इंदिरा देवी मुझे कौन मैं इंदिरा देवी मुझे झोप करती म्हणते इंदिरा देवी मुन्नी मला घेतलेली आहे. माझा असतो ह्या मंथ मध्ये, मार्च मंथ मध्ये बर्थडे, त्याच्यासाठी साडी. तर त्याच्या एखादं बटन बसवलं की आपलं मस्त असं हे. सर्वांना सुंदर अशा सकाळच्या, सुंदर अशा स्वामीमय शुभेच्छा, गुड मॉर्निंग. तर सकाळ उठलं, किचनमधली सगळी आवरावर, देवपूजा झाली की पहिले वेद माझ्या सगळ्या बहिणींच्या माझ्याही मागे लागतात, ते म्हणजे स्वयंपाकाचे. बरोबर ना? तर आता नेहमीचा प्रश्न असतो सकाळी उठलं की भाजी काय करायची, आणि विचार तर सगळ्यांना काय आवडेल हेच करावा लागतो अगोदर, आपली आवड नंतर, आणि बाकीच्यांचं, प्रत्येक आईचं, प्रत्येक स्त्रीचं माझ्या मते असंच असतं की अगोदर ती स्वतःचा नाही विचार करत, अगोदर घरातल्या फॅमिलीतल्या सगळ्या सदस्यांचा विचार करते की त्यांना काय आवडेल आणि त्यांचं कशातून पोट भरेल. माझ्या मते प्रत्येक आईला असंच वाटत असेल की मुलं लहान असताना की आत्ता त्रास आहे, थोडी मोठी झाली की त्रास कमी होईल. परंतु तुम्हाला खरं सांगू का, लहान आहेत तोपर्यंत त्यांना लक्ष देण्यात आणि ह्याच्यात आईचा वेळ जातो, आणि त्याच्यानंतर मोठी झाल्यानंतर त्यांच्या आणखीनच जबाबदाऱ्या वाढतात, ते म्हणजे शाळा, त्यांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींच्या. म्हणजे आपण ना, ती मुलं आपली लहानपणापासून मोठी होत असतो ना, तर एका आशेवरती जगत असतो की आत्ता त्रास कमी होईल, आत्ता त्रास कमी होईल. पण असं काही नसतं बरं का खरं तर. हळूहळू उलट जबाबदाऱ्या वाढत जातात असं मला तर हल्ली वाटतं बरं का. आपण एक छोट्या मोठ्या अपेक्षेत स्त्रिया वाटतं की आता असं होईल, आता तसं होईल, असं म्हणून आपण त्या अपेक्षेवरती जगत असतो. पण असं काही नाही, ज्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती येऊन पडणार आहेत ना, त्या पडणारच असतात. तर मस्त अशी बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत अशी वटाण्याची भाजी करून घेतली. वटाणा अगोदर थोडासा उकडला होता, पण छान असं मऊसूद आणखीन मला थोडासा हवा होता, म्हणून एक कपभर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतले बघा. आणि अगदी सिम्पल पद्धतीनं आजची रेसिपी केली आहे मी, काहीच मसाले वापरले नाही. कसली भारी दिसते ना वटाण्याची भाजी. तर अगोदर थोडा शिजवून घेतला आहे वटाणा, मीठ टाकून थोडासा शिजवून घेतला ना, तर छान होते बरं का ही भाजी. तुम्ही पण एकदा ट्राय करा. मोकळ्या पातेल्यात शिजवून घ्यायचे वटाणे, कुकरला वगैरे शिजवायचे नाही. कुकरला शिजवले ना तर खूप मऊ होतात आणि एवढी टेस्ट लागत नाही. तर सकाळी उठल्या उठल्या अगोदर किचन झाडलं की पहिलं तर काम देवपूजेच्या अगोदर हेच केलं होतं की वटाणे मीठ टाकून शिजायला टाकले होते मोकळे, आणि नंतर बाकीचं पूजा वगैरे आवरून घेतलं होतं. आणि आता ह्याच्यात फक्त आपलं राहिले ते जाडसर शेंगादाण्याचं कूट टाकायचं राहिले, तो तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं. पण माझ्या घरात तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच झाले. आता मुलींना जे आवडतं तेच माझं करण्यावरती जास्त भर असतो, आणि त्यांना आवडतं म्हणून ते टाकत असते, जास्तही नाही. पण पोहे खाण्याचं 2 चमचे टाकणार. आता इकडं वटाणा शिजतोय मस्त असा आपला, वटाणा तर शिजतोय आपला मस्त असा तिकडं, आणि हातोहात कोबी पण चिरून घेतलाय. झाला विषय असा की काल सोमवार होता आणि मंडई आणायची राहून गेली, उन्हात नको वाटायला लागले जायला, फार दगदग होते. आणि होत्या 1-2 भाज्या शिल्लक, किंवा म्हटलं जाऊ देत आता कडधान्य करूया एखाद दिवस, म्हणून मग आणली नाही. तर आज शक्य झालं तर आज मंडई घेऊन येणार आहे, कारण कोथिंबीर आणि अद्रक टोटली संपलेलं आहे. आणि मस्त असं मिठाची कोबीची भाजी करणार आहे. ही भाजी ना मला माझी 2 नंबरची चुलती आहे, तिच्या हातची फार आवडते भाजी कोबीची, एकदम मस्त करते. मी कितींदा मिठाचा असा कोबी केला बरं का, पण तिच्यासारखा काही जमला नाही, कारण एखाद्याच्या हातची, म्हणजे तिच्या हातची ती भाजी मी खाल्लेली आहे, त्यामुळे मला तिच्या हातची ती भाजी फार फार जास्त आवडते. आता बघू, मी आणखीन एकदा ट्राय करते तशी होती आहे का, पण होत नाही, कारण ज्याच्या त्याच्या हातची चव ही वेगळीच असते. आणि त्या दोघी गेलेत शाळेत, आता बघू शकता किती वाजले बरं. उलट मला पण घड्याळ दिसेल, 10:45 वाजले आणि मला उरकायचं 11 वाजेपर्यंत, कारण दिदूचा पेपर 11 सुटतो, कृष्णाची शाळा 12 सुटतीये, त्यामुळं ते त्या टायमिंग पर्यंत उरकायचं. घर पूर्ण चकाचक आवरून वगैरे घेतलेलं आहे, राहिलाय फक्त तो स्वयंपाक, आणि म्हटलं पटपट उरकून घ्यावं. म्हणजे काय होतं की एडिटिंगचं वगैरे सगळं काम असतंय ना, त्यामुळे मग इन्स्टावरती पण रील्स वगैरे टाकत असते मी. तर इन्स्टाग्रामवरती मला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर माझा इन्स्टा आय डी आहे त्रिवेणी जगता 901 असं टाकलं की तुम्हाला तिथं माझ्या रील्स बघायला मिळतील. तर तुमचं पण इन्स्टाग्राम असेल तर नक्की तिकडं पण तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि दुसरी गोष्ट, अहोनी मला घेतलेली आहे. माझा असतो ह्या मंथमध्ये, मार्च मंथमध्ये बर्थडे, त्याच्यासाठी साडी. तर त्याच्यावरचा ब्लाऊज पण शिवायचा आहे,
साडी दाखवणार नाही पण ब्लाउज दाखवते. पिकोपॉलला साडी दिली आहे त्यामुळे नाही नाही तर दाखवली असती. तर ब्लाउज कसा शिवणार आहे आणि कोणता कलर आहे ते पण दाखवते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. झालंय आता सगळं जेवण वगैरे झालं बघा. इकडं गँग आहे, ह्या गँगला घेऊन आली आणि आता म्हटलं ब्लाउज वडत तोडत तेवढा शिवा साडीवरचा, कारण राहिलं की राहता येते. आणि हा असा ब्लाउज आहे, दिसतोय का नाही तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. साडी पण खूप छान आहे, ह्याच्यावरची मस्त आहे, सिंथेटिक आहे एकदम छान. घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच ती साडी, किंवा जरी अगोदर मला भेटली पिकोफॉल करून तर अगोदर मी दाखवेन तुम्हाला. आणि ब्लाउज पण कसा शिवते हे सगळा ब्लाउज ज्यावेळेस शिवून होईल ना त्यावेळेस हा ब्लाउज पण दाखवेन मी तुम्हाला. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते, खूप सुंदर आहे, कापड पण एकदम सॉफ्ट आहे आणि कलर एकदम मस्त असा राणी कलर आहे याचा. हा बघा असा ब्लाउज पीस आहे हा. हा आत्ता दिसतंय बघा किती नाजूक सिम्पल सोबर अशा ह्याच्यावरती अशा छान सिल्काच्या बुट्ट आहेत आणि एकदम जसा गुलाल असतो ना तसा ह्याचा रंग आहे ब्लाउज पीसचा. आणि एकदम मस्त सॉफ्ट कापड आहे बघा, दाखवते इथं ठीक आहे, एकदम मऊ सिल्क टाईप सॉफ्ट कापड आहे. आणि आता शिवते हा ब्लाउज, खूप कंटाळा आला होता पण शिवते आता, काय कंटाळा कशाला करायचा स्वतःच्या ब्लाऊजसाठी पण कंटाळा. आणि हे एका ब्लाऊजसाठी शिवले असं, हे बघा हे लावायचं आहे. हा पण माझाच ब्लाऊज आहे, खूप दिवस झाले शिवला आहे ब्लाऊज असं, हे बटरफ्लाय शिवलं आहे पण आता कधी लावते बघू, लावल्यानंतर दिसेलच. तर मला असे सिम्पल डिझाईन आवडते, जास्त ते लेस वगैरे नाहीत आवडत. मस्त ब्लाऊज शिवायला तर तुम्हाला आता बघितलंच, ब्लाऊज दाखवला पण मोबाईल ठेवून आले भयंकर असा जोक झाला म्हणलं तुम्हाला पण सांगावा. मी काय म्हटलं बरोबर की निद्रा देवी मला काय झोप येऊ देऊ नका, जरा वेळ तुम्ही तासभर थांबा, मला हा ब्लाऊज शिवायचा आहे. तर ती बारकास असा म्हणतोय कोण निद्रा देवी म्हणजे कोण, मी म्हणलं निद्रा देवी म्हणजे झोप, तर ती म्हणते इंद्रा देवी मला लवकर झोपवा. मी म्हणल इंद्रा देवी नसत निद्रा देवी असत ती. तर असा जोक झाला आणि तिका हसवलं तिघी पण, म्हटलं तुम्हाला पण जोक तुमच्या घरात असे जोक चालतेत का, म्हणजे तिला कळलं नाही की मी निद्रा म्हणाली की इंद्रा म्हणाली, ती म्हणते इंद्रा देवी मला झोपवा. तर निद्रा देवी त्यांच्यावर कृपा करा. मस्त असं वारं सुटलंय आणि दिवाळी दडकवलंय मी. आणि ह्याचा बघा आज आवाज यायला लागलाय, वारं खूप सुटलंय ना. ब्लाऊज शिवता शिवता उठून आले, तुम्हाला आवाज दाखवायचा. जवळजवळ हे अडकून दिवाळीत अडकवले, तुम्ही जर ब्लॉगमध्ये मी दाखवले का नाही मला आठवत नाही आहे पण त्यावेळेस अडकवले. आणि आता ब्लाऊज शिवता शिवता उठून आले कारण बराच वेळ झाला आवाज येतोय आवाज येतोय. मी म्हटलं कशाचा आवाज येतोय कशाचा आवाज येतोय, मला त्यावेळेस वाटायचं की हे ते विकणारे ना वाजतंय म्हणून सांगितलं आणि मला वाटायचं की फसवलं त्यांनी मला, हे तर वाजतच नाही आहे. पण आज इतका सुंदर आवाज येतोय ना, आता बेडरूमपर्यंत आवाज येतोय त्याचा, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. ते स्क्वेअर घेतलाय, आपल्याला जेवढं फुल मोठं करायचं आहे ना तेवढा स्क्वेअर घ्यायचा. हा फक्त टोकला टोक जुळवायचा आणि अशी तिरकी आणि परत ही अशी यल आकारामध्ये टिक मारून घ्यायची, ही यल असा. देखून मी पाच कट केलेत, पाचच्या पाच शिवून घेते अगोदर. मस्त असं हे पाच तुकडे कट करून घेतले, आता काय करायचं आपल्याला आता हा टो ह्या टोकापासून इथं सुई टाकायची. आणि हे बघा आता हा हे आहे ना कोपरा, तर इथून खालच्या बाजूनी इथून आता काय करायचं, हा कोपरा आहे ना इथून खालच्या बाजूनी इथून ह्या कोपऱ्यातून सुई टाकायची
आणि फक्त आपल्याला अशी हातशिलाई करत जायचे ह्याला जिथं आपला कोपरा आहे ना तिथपर्यंत आणि परत या बाजूला पण आता ह्या कोपऱ्यापासून परत इकडल्या बाजूला सरळ अशी हात शिलाई करायची हा दोरा ओढून घ्यायचा ही झाली एक पकडी तयार आपली मस्त अशी बघा एकदम छान अशी थोडी बुडून घ्यायची वाटल्यास गाठ मारली तरी चालते किंवा अजून एकदा ह्याच्यातून सुई काढली रिपीट की आणि आता हे एक्स्ट्राचं जे कापड निघालं आहे ना असं कट करून घ्यायचं मला पाकळी दाखवती ह्याशी एक पाकळी मस्त अशी कट केली आहे तशाच बाकीच्या पाकळ्या पण करून घेणार आहे आता मी फुल झाल्यानंतर दाखवते तुम्हाला झाल्या पाच पाकळ्या आता बघा ह्या पाच पाकळ्या अशा एकत्र वळून घेतलेत आता चांगल्या ओढून घ्यायच्या ह्या आणि हे दोन्हीचे मिळून आता इथं हे दोर आपल्याला इथून ह्या पाकळीतून ओढून घ्यायचा अडीगाट मारून घ्यायची ह्याच्यातून आणि इथं एखादं बटन बसवलं की आपलं मस्त असं हे इथं मध्यभागी एखादं बटन बसवायचं किती छान असं फूल तयार झालं बघा मस्त असं फूल बनवून हे दाखवलंच आहे तुम्हाला मी कसं बनवायचं ते एकदम सोप्या पद्धतीनं दाखवले अशा वेगवेगळ्या बऱ्याच आयडियाज आहेत माझ्याकडे परंतु आता होत नाही त्यामुळे स्वतःच्या तरी ब्लाऊजला म्हटलं चला आता करून लावूयात तर हे सुंदर असं फूल केले तर अशाच कपड्यापासून वेगवेगळ्या छान छान डिझाईन होऊ शकते आता हे ब्लाऊजला लावणार आहे ब्लाऊज पण शिवून झालाय तो पण तुम्हाला दाखवते मी त्याची स्लीव्ज बघा अशी बलून स्लीव्ज शिवली आहे तुम्हाला ज्यावेळेस हा ब्लाऊज मी घालेन ना त्यावेळेस दिसेलच तर या साडीच्या वरती असे सिक्वेन्स आहेत छोटे छोटे सिक्वेन्स आहेत आणि असे छान स्लीव्ज झालेत आणि पाठीमागचा गळा असा पंचकोनी अजून हात शिलाई वगैरे राहिली आहे आणि हे फूल असं तिथं मध्यभागी लावणार आहे कम्प्लीट झालं ना परत एकदा दाखवते तुम्हाला तो ब्लाऊज